छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं समर्थन का कोणी करावं? अफजल खान आणि औरंगजेब यांचे समर्थन करण्याचे काही एक कारण नाही? भाजप नेत्यांनी त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींना समजावून सांगावं. सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दंगली घडवण्याचा डाव आहे का असा सवाल अजित पवार यांनी केलाय. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम होता कामा नये असं देखील त्यांनी म्हटलंय. जातीय सलोखा जपायलाच पाहिजे. राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर घटनेमागे कोण आहे याचा छडा सरकारने लावावा असं मत अजित पवार विरोधी पक्ष नेते यांनी व्यक्त केलंय. ते मुंबईमध्ये बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, मुंबई. त्याच करता हे असे एकमेकांच्या संदर्भातले बघण्याकरता बघण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने त्यांच्या लोकप्रतिनिधींना समजावून सांगावं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींना सगळ्यांनी अशा वेळेस एकमेकाला मदत केली पाहिजे. आम्ही पण ह्याच्यामध्ये राजकारण आणणार नाही. ह्यामध्ये आमची जर काही कुठले भूमिका बजावावी असं राज्यकर्त्यांना वाटत असेल तर आम्ही सगळेजण विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका पण योग्य पद्धतीनं बजावण्याच्या करता यत्किंचितही मागं पुढं बघणार नाही. पण राज्यामध्ये आता काल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची 350वी राज्याभिषेक महत्त्वाचा तो दिवस, एक उत्साहाचा दिवस. आणि अशा वेळेस मात्र हे जे काही कृत्य केलं जातं हे निश्चितपणे जाणीवपूर्वक लोकांच्या भावना भडकवण्याकरताच केलं जातं. हे आत्ताच कसं झालं? काल शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असताना कालच कसं ते कोल्हापूरसारख्या शाहूनगरीमध्ये ते घडतं आहे. या संदर्भामध्ये त्याला पकडलं पाहिजे. त्याचे सगळे फोन तपासले पाहिजे. त्याचं कुणाशी संभाषण झालं आहे, त्याचा व्यवसाय काय, त्याला कुणी हे करण्याच्या करता भाग पाडलं, हे सगळं पुढं आलं पाहिजे. धन्यवाद. राजकीय पक्षाला फायदा होतो त्या संदर्भात चौकशी केली पाहिजे. आपण माझ्यासारख्यांनी तुम्ही प्रश्न विचारल्याची नंतर माहिती पूर्णपणे न घेता असं कुणाच्याबद्दल तरी आरोप करायचा, टार्गेट करायचं हे माझ्याही बुद्धीला पटत नाही. परंतु राज्यकर्त्यांचं काम आहे. राज्यकर्त्यांनी अशा वेळेस इतर गोष्टीला महत्त्व द्यायच्या ऐवजी ह्या गोष्टीच्या संदर्भात अधिक महत्त्व देऊन ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून काय चाललेलं आहे, कशामुळे घडतं आहे, का हे थांबायला तयार नाही, का हे वाढतं आहे, का अशा पद्धतीनं ज्यांच्या ज्या व्यक्तींच्याबद्दल महाराष्ट्राच्या कुठल्याही माणसाच्या मनामध्ये एक द्वेष आहे किंवा एक राग आहे, अशा लोकांचे, अशा व्यक्तींचे फोटो असे नाचवले जातात, ते मीडियामध्ये दाखवले जातात, मग ते खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतं आहे का बाहेरच्या कुठल्या तरी क्लिप आणून त्या सोशल मीडियावर दाखवल्या जात आहेत आणि त्याच्यातनं वातावरण खराब केलं जातं, हे सगळ्याची चौकशी करण्याचं काम पोलीस खात्याचं आणि सरकारचं. त्याचं काही कारण नाही. औरंगजेबाचं समर्थन शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कसं कुणी करेल, का कुणी करावं, काहीच कारण नाही. उगीचच ह्याला वेगळ्या प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी देऊ नका. अजिबात अशा प्रकारचे अफजल खान असेल, औरंगजेब असेल, यांचं समर्थन करण्याचं काही एक कारण नाही. कुणी ते समर्थन करणार नाही. अशा प्रकारचा काहीतरी बातम्या पसरून लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम आणि समाजामध्ये एकमेकाच्याबद्दल अडी निर्माण करण्याचं काम, तेढ निर्माण करण्याचं काम होता कामा नये. जातीय सलोखा टिकवलाच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पिढ्यानपिढ्यान वर्षानुवर्ष आपण सगळेजण गुण्यागोविंदाने राहतोय त्याला कुठेही डाग लागता कामा नये. तीच पद्धत पुढेही चालू ठेवू. नाहीच ना, मग तेच म्हणतो ना, ज्यांनी ठेवलाय त्याला बोलवलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे की हे तुला कुणी सांगितलं, तो कुणाची नावं सांगतो ते बघितलं पाहिजे. आणि कुणी सांगितलेलं असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या, सत्ताधारी पक्षाचा असू द्या, विरोधी पक्षाचा असू द्या, किंवा आणखीन नवीन कुठला पक्ष निर्माण होऊ पाहतोय त्याचा असू द्या, त्यांच्याबद्दल चौकशी करून जो दोषी असेल
जो हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न येणारा काहीतरी राजकीय पोळी भाजण्याच्या करता स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या करता सगळ्या समाजाला किंवा सगळ्या जनतेला वेठीस धरण्याचं काम करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घेण्याचं काम सरकारने ताबडतोब केलं पाहिजे.